हेलो एवरीवन, स्वागत आहे लीगल इन्फॉर्मेशन इन मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये। आज आपण आयपीसी च्या कलम 293 बद्दल माहिती बघणार आहोत। आयपीसी चे कलम 293 काय आहे आणि त्यात काय तरतुदी आहेत याची कायदेशीर माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो। तर चला माहितीला सुरुवात करूया। आयपीसी कलम 293 मध्ये तरतूद आहे की तरुण व्यक्तीला अश्लील लेखांची विक्री, जो कोणी अश्लील विकतो, भाड्याने देतो, वितरण करतो, प्रदर्शित करतो किंवा मागील पूर्वगामी विभागात संदर्भित केलेला कोणताही अश्लील लेख चालवतो किंवा 20 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीला तसे करण्याचा प्रयत्न करतो, प्रथम दोषी आढळल्यास एकतर वर्णनाच्या कारावासासह, जी 3 वर्षांपर्यंत असू शकते आणि 2000 रुपयांपर्यंत असू शकेल अशा दंडासह, आणि दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या दोषींच्या बाबतीत दोन्ही पैकी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल। एकतर वर्णनाच्या कारावासासह 7 वर्षांपर्यंत वाढू शकेल अशा मुदतीसाठी आणि 5000 रुपयांपर्यंतच्या दंडासही जबाबदार असेल। आयपीसी कलम 293 चे तपशील। एखाद्या तरुण व्यक्तीला अश्लील लेखांची विक्री करणे 293 या कलमाखाली दंडनीय गुन्हा करण्यात आला आहे। यानुसार 20 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीला, जो कलम 292 मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही अश्लील लेखाची विक्री करतो, त्याला भाड्याने देणे, वितरित करतो, प्रदर्शन करतो किंवा प्रसारित करते किंवा प्रस्तावित करतो किंवा तसे करण्याचा प्रयत्न करतो, तर प्रथम दोषी आढळल्यास 3 वर्षांपर्यंत वाढू शकेल अशा मुदतीसाठी साध्या किंवा सश्रम कारावासाची आणि 2000 रुपयांपर्यंत असू शकेल अशा दंडासह शिक्षा दिली जाईल, आणि अशा बाबतीत त्यानंतरच्या दोषींना 7 वर्षांपर्यंत वाढू शकेल अशा मुदतीसाठी साध्या किंवा सश्रम कारावासाची किंवा 5000 रुपयांपर्यंतच्या दंडाची शिक्षा दिली जाईल। म्हणजेच 292 या कलमांतर्गत या कलम 292 मध्ये नमूद केलेल्या 20 वर्षाखालील अश्लील लेख विकणे, देणे किंवा वितरण करणे, प्रदर्शित करणे किंवा चालवणे किंवा ऑफर करणे किंवा तसे करण्याचा प्रयत्न करणे कायद्याने दंडनीय आहे। त्याला अश्लील वस्तूंची विक्री करून भ्रष्ट केल्याबद्दल कठोर शिक्षा दिली जाते। पण जेव्हा हा गुन्हा पहिल्यांदा केल्यानंतर दुसऱ्यांदा केला जातो तेव्हा ही शिक्षा अधिक कठोर होते। या कलमांतर्गत हा गुन्हा दखलपात्र, जामीनपात्र आणि आपसात कॉम्प्रोमाइज करण्यायोग्य आहे आणि दंडाधिकाऱ्याद्वारे खटला विचारण्यायोग्य आहे। अशा प्रकारे आपण आयपीसी सेक्शन 292 माहिती बघितली आहे। आशा आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल। तरी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला शेअर करा, लाईक करा। भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये। आठवणीने चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।